三面金庙。三面金庙。जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। नाही फर्स्ट डेट यार रिया सेम फ्रेम ना तो इमोशनल अटॅचमेंट आहे यार वो। वो नाइस इमोशनल ट्रॉमा है यार। हाँ मतलब इसी फ्रेम में तो डंप किया था मुझे उसने। सो नाइस यार। लेटेस्ट स्टाइल्स अब हर बजट के लिए टाइटन आई प्लस ग्रेट स्टाइल्स एट ग्रेट प्राइसेस। अब नांदेड़ में एक चश्मे पर एक ग्लास फ्री कला मंदिर नांदेड़। Institute of Biology, Nanded and Latur, leader in biology. Phoenix Multispeciality Hospital and Critical Care Center, Shivajinagar, Nanded. Hingoli jilya pasnani satta sampadanacha maha rally madhe sahabhagi jhalo. Tevadach mi bolnyasathi aaple pude ubha aahe. Maza anubhav asa aahe ki rastyamadla ekahi gaav asa navhata ki jya gaavamadhe आपले नेते ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांचं स्वागत झालं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या वंचित जात समूहाचे लोक उत्स्फूर्तपणानं या रॅलीचं स्वागत करत होते आणि एका सुरात सांगत होते की आता आमच्या भविष्याचा आणि आमच्या जीवनाचा उद्धार करता जर कोणी असेल तर ते श्रद्धेय नेते ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर। बंधूंनो लोकसभेला आपण 48 उमेदवार उभे केले, 41 लाख मतदान घेतलं, आपल्या 9 महिन्याच्या बाळानं फार मोठा पराक्रम केला। आता हे बाळ थोडस मोठं झालेलं आहे आणि प्रस्थापित व्यवस्थेला उकडून फेकण्याची ताकद त्या बाळानं जमवलेली आहे हे मी निश्चितपणानं तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आता आपण वंचित करून एक झालेलो आहोत, आमची जात वंचित आहे, आमचा धर्म वंचित आहे, आता वंचिताची मोड बांधून बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम सत्ता परिवर्तन करतील आणि 2024 मध्ये या देशाचं सत्ता परिवर्तन करतील एवढी खात्री या निमित्तानं मी आपल्याला देतो। बंधूंनो सगळ्याच जिल्ह्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातले प्रस्थापित नेते आता फोन करायला लागलेले आहेत की सर विधानसभेचा फॉर्म भराव कसा। सगळ्यात भीती या प्रस्थापित माणसांना जर कुणाची वाटत असेल तर ती वंचित बहुजन आघाडीची वाटते, कारण आता फाईट जी आहे ती 1-to-1 भाजप शिवसेनेच्या विरोधामध्ये फाईट सक्षमपणानं कोण करू शकतं तर ती वंचित बहुजन आघाडी करू शकते याचा विश्वास आता महाराष्ट्रातल्या जनतेला आलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वोग वाढलेला आहे। बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसत असेल काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते बीजेपीमध्ये चाललेत, आता ते इथं बंदुकच राहिली कपाळाला, आमच्याकडे जेलमध्ये जा। जाणारे नेते काही खुतल्या तांदळासारखे नाहीत, आपल्याला उभं वाटाले एक नेता तर ईडीच्या चौकशीला जाऊन आला तेव्हापासून तोंडावर चिकटपट्टी लावूनच बसला, पुन्हा आवाजच होईल। बाळासाहेब आंबेडकरांचा आवाज मात्र अहो रात्र चालू आहे, त्याचं कारण आमचा नेता शुद्ध चारित्र्याचा आहे, परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं क्रांती रक्त ज्या नेत्याच्या अंगामध्ये सळसळतंय तो आमचा लाख मोलाचा हा नेता आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो। बंधूंनो आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलेलं नाही, बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम करण्याची आम्हाला संधी मिळाली नाही, परंतु माझ्यासारख्या लक्षावधी कार्यकर्त्याला याचा अभिमान वाटतो की ज्या बाबासाहेबांचं क्रांतिकारक रक्त ज्यांच्या अंगामध्ये सळसळतंय त्या बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची आम्हाला संधी मिळते। मला या ठिकाणी एक मुद्दा आणखी मांडायचा आहे आणि मी थांबणार। काशीरामजीचं एक विधान आहे, बहुजन समाजाचा तरुण कार्यकर्ता ज्या वेळेला निवडणुकीला पहिल्यांदा उभा टाकतो त्यावेळेला तो पडतो, दुसऱ्यांदा उभा टाकतो त्यावेळेला तो पाडतो आणि तिसऱ्यांदा उभा टाकतो त्यावेळेला जिंकतो,
परंतु आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला जनतेचा आशीर्वाद आणि बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकरांचं बळ मिळालंय, त्यामुळे आम्ही एकदम सेकंड पायरीला गेल्या. आम्ही झटक्यात मोठा पैलवान आडवा केला. आमच्या सोयऱ्या धैर्य म्हणायचे, नाही हो ते लय मोठा माणूस आहे, ते काय पडते म्हणायचे. पडल्यावर म्हणले आपला माणूस पाडते म्हणले. हा विश्वास समजून घ्या, हा ओबीसींच्या मध्ये निर्माण झालेला विश्वास आहे. ओबीसींनी सुद्धा एक दुखान आता मान्य केलेला आहे की आमचे नेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहे. त्यामुळं लक्षात घ्या, आता आपली ताकद अधिक वाढलेली आहे. नेते चालले काँग्रेस राष्ट्रवादीचे भाजप शिवसेनेमध्ये आणि कार्यकर्ते सगळे जिल्हा परिषद मेंबर पंचायत समितीचे मेंबर सगळे वंचित बहुजन आघाडीमध्ये येत आहेत. आपली प्रचंड ताकद वाढलेली आहे. किल्लेले नेते आमच्याकडे आम्ही खेळणार नाही. परंतु ज्या कार्यकर्त्यानं निष्ठेनं पक्ष चालवला, सबरंगा उचलल्या, ज्या कार्यकर्त्यानं मनोभावे त्या पक्षाची सेवा केली, तो कार्यकर्ता बहुजन समाजातला ओबीसीचा, त्याचं वंचित बहुजन आघाडीमध्ये स्वागत आम्ही करतो. त्यामुळे बंधूंनो, वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढलेली आहे आणि येत्या कालखंडामध्ये आपली निशाणी सिलेंडर आहे. सिलेंडर दोन प्रकारचं काम करते. एक, त्याचा गॅस लावला की स्वयंपाक होते, संसार चालते. आणि ते सिलेंडर जर आडवा तिडवा दालन फुटला तर ब्लास्ट होते. म्हणून लक्षात ठेवा, वंचित बहुजन समाजाच्या गोरगरिबाच्या घरामध्ये अन्न मिळालं पाहिजे, त्याचा संसार चालला पाहिजे, ही देखील आमची भूमिका आहे. आणि प्रस्थापित जर आमच्या वाटेमध्ये आडवे आले तर त्यांना उद्ध्वस्त करण्याची ताकद देखील आमच्या सिलेंडर मध्ये आहे, हे आपण समजून घ्या. म्हणून आता उमेदवारी डिक्लेअर झाले नाही, सिलेंडर हेच हाच आपला उमेदवार. या भूमिकेतनं कार्यकर्त्यांनी कामाला लागा. आपण ज्या जात समूहाचे असू त्या जात समूहामध्ये काम करायला सुरुवात करा. माणसं जोडा, मन मोठं करा. ओबीसीचा, भटक्या विमुक्ताचा, आदिवासीचा माणूस जर आला तर बौद्ध बांधवांना जागा करून दिली पाहिजे. कारण यांना घेतल्याशिवाय आपण सत्तेचं सोपान पूर्ण करू शकत नाही. एवढं उदार मन आपल्याला दाखवायचं आहे. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचं स्वप्न आहे मुख्यमंत्री करायचं आहे. त्याचं कारण आहे, बाळासाहेबांसारखा नेता मुख्यमंत्री झाला तरच महाराष्ट्राची पडझड थांबणार आहे. मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो, कुठल्याही पक्षातला एक नेता तुम्ही महाराष्ट्रातला दाखवा की ज्याच्याकडे तुम्ही आशेनं पाहू शकता की जो माणूस ही पडझड थांबू शकतो. ही पडझड थांबवण्याची ताकद भीमाच्या रक्तात आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना साथ देतोय. आमचा स्वार्थ आहे, होय आमचा स्वार्थ आहे. बाळासाहेब आंबेडकरच महाराष्ट्राला सावरू शकतात, आमच्या घरातल्या आत्महत्या थांबू शकतात, मॉब लिंचिंग थांबू शकतात, रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात आणि सर्वांना शांततेनं, सौहार्दानं, समाधानानं जीवन जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करू शकतात. म्हणून बाळासाहेबांचे हात बळकट करणं हेच आमचं भविष्य आहे. एवढं या निमित्तानं मी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय मल्हार, जय गौरी. पाहता सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.